भाजपचे युवा नेते केदार भगत, मित्र परिवार आणि जय आंबे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पनवेलकरांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि केदार भगत यांनी प्रकाशित केलेल्या गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी सचिन भगत, राजेंद्र भगत, सुमित दसवंते, प्रशांत शेट्टे, केवळ महाडिक, भाजप शिव वाहतूक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष दत्ता केंद्रे, नितेश भगत, गौरव सावंत, हर्षद गडगे, योगेश साळवी, शेषनाथ गायकर, अजित सिंग, रवी परचे, मितेश भोपी, संकेत दसवंते, अनिल पोशिलकर, संतोष वर्तले, भावेश शिंदे, संतोष जगे, आनंद गुरव, इस्माईल मुल्ला, चेतन डुकरे, चिन्मय भगत, यज्ञेश पाटील, निहाल पाटील, ब्रिजेश बहिरा, अविनाश शालन, पत्रकार संजय कदम उपस्थित होते. युवकांमध्ये अतिशय मन लावून एकरूप होऊन काम करणारे केदार भगत हे विविध प्रकारचे वर्षभर कार्यक्रम राबवत असतात. आत्ताच त्यांच्या हस्ते आपण एका ॲम्ब्युलन्ससुद्धा लोकार्पण सोहळा आता पार पाडलेला आहे आणि आता इथं आरती संग्रहाचं सुद्धा प्रकाशन होत आहे. गणपती आले की बऱ्याच ठिकाणी आरती संग्रहांचं प्रकाशन होत असतं, पण केदार भगत हे वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात. युवकांमध्ये अगदी लोकप्रिय झालेले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. स्वतःला न दाखवता काम महत्त्वाचं, कामाला महत्त्व देणारे ते असल्या कारणानं त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्याकडे असतो आणि त्या निमित्तानं आज त्यांना समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळत आहे. निस्वार्थीपणानं काम करणारे कार्यकर्ता म्हणून ते आज पुढे आलेले आहेत. त्या आरती संग्रहामध्ये त्यांनी गणरायाची आरती आहे, खंडोबाची आरती आहे, साईबाबांची आरती आहे. म्हणजे आपल्याला वर्षभर देवदेवतांच्या दृष्टीनं विविध कार्यक्रम पण साजरे करतो, देवळामध्ये जातो, त्याला अनुसरून लागणाऱ्या सर्व आरत्या त्या याच्यामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. प्रत्येकानं आपल्या घरी ठेवावी अशी, वर्षभर जपावी अशा प्रकारचा आरती संग्रह असल्याकारणानं म्हणजे अतिशय लोकप्रिय होणार आहे. मी या आरती संग्रहाला आणि केदार भक्तांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या गणपतीची बाप्पांच्या मोर्यांच्या आरत्या ज्या आहेत या आरती संग्रहाचं प्रकाशन झाले असं जाहीर. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.